नमस्कार मैत्रिणींनो, मी पुष्पा, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे सुंदर माझे घर। मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोळी दम पुलाव याची रेसिपी बघणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम मीनं तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे। सगळ्यात प्रथम आपण कांदा तळून घ्यायचा आहे। कांद्याचे बारीक बारीक असे स्लाइस कट करून घ्यायचे आहे। तो कांदा तो एकदम असा लालसर कलर येईपर्यंत आपण तेलात तळून घ्यायचा आहे। हे पहा, कांदा आपण तळून घेतलेला आहे। त्यानंतर आपण आता भात आधी शिजवून घ्यायचा आहे। वाटीने 2 अडीच वाटी मी तांदूळ घेतलेला आहे, तसेच खडे मसाले घेतलेले आहेत, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि पातेलं ठेवलेलं आहे मी गॅसवर। त्यामध्ये मी 1.5 पळी तेल घातलेलं आहे। आता आपण एक असे सर्व खडे मसाले त्यामध्ये घालणार आहे व सर्व खडे मसाले घालून आपण ते तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत। म्हणजे मोठी वेलची, तसेच लवंग, मिरं, तसेच तमालपत्र आणि सर्व काही असे एक खडे मसाले मी त्यामध्ये घातलेले आहेत। व त्यानंतर आपण जो 2 अडीच वाटी तांदूळ घेतलेला होता तो मी त्यामध्ये घातलेला आहे। व आपण आता तो तेलात चांगला परतून घ्यायचा आहे। 2 अडीच वाटी तांदळाला आपण 5 वाटी, म्हणजे 2.5 वाटी तांदूळ असेल तर त्याचे डबल पाणी ठेवायचं आहे। म्हणजे 5 वाटी पाणी मी घालणार आहे, कारण की आपण दम पुलाव करणार असल्यामुळे आपल्याला भात थोडा असा सुट्टा झालेला पाहिजे। भात अजिबात असा गिच्च शिजलेला नको आहे आपल्याला, जास्त शिजलेला नको आहे, त्यामुळे तो सडसडीत असा भात आपल्याला पाहिजे। त्यामुळे पाण्याचं प्रमाण अचूक ठेवायचं। बरोबर 5 वाटी मीनं पाणी घातलेलं आहे, 5-5.5 वाटी पाणी बरोबर योग्य होतं। आमचा जो तांदूळ आहे त्या तांदळाला तर तेवढं पाणी भास होतं, तुमच्या तांदळाच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता, पण भात एकदम असा मोकळा झाला पाहिजे। आता त्यानंतर आपण मीठ घालून घ्यायचं आहे व हलवून आपण तो भात शिजून द्यायचा आहे। मैत्रिणींनो, खूप छान पुलाव होतं हा, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। मीठ घातलेलं आहे आपण भातात, थोडंसं हलवून घेऊन, वरनं थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। आता आपण भात चांगला शिजून द्यायचा आहे। भाताला चांगली उकळी आलेली आहे आपल्या, तोपर्यंत मी इकडं गोळं तयार करून घेऊया आपण। त्यासाठी मी एका पातेल्यात बेसन पीठ घेतलेलं आहे, 4-5 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर थोडासा आपण त्यामध्ये ओवा घालायचा आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे। थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे त्यामध्ये, मीठ घालायचं आहे, थोडंसं जिरं घालायचं आहे। तुम्ही यामध्ये थोडासा हिंग जरी घातला तरी पण खूप छान टेस्ट येते। हे पीठ एकदम पातळ नाही करायचं, आपण जसं भजीचं पीठ तयार करतो त्याच्यापेक्षा घट्ट पीठ करायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने पीठ तयार करायचं आहे व छोटे असे गोळे आपण तळून घ्यायचे आहेत। लहानच गोळे असे तळून घ्यायचे, जास्त मोठे गोळे तयार करायचे नाहीत। खूप छान अशी ही रेसिपी तयार होते व काहीतरी वेगळं, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते। तसेच मैत्रिणींनो, सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईबचं जे तुम्ही ऑप्शन दाबल्यानंतर त्याच्या शेजारी जी घंटी असते ती दाबा। घंटी दाबल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन येतील, त्यातील सर्वात वरचा जो ऑप्शन असतो ऑल म्हणून तो दाबायचा, म्हणजे मी जेवढे व्हिडिओ टाकत जाईन तेवढे तुमच्यापर्यंत सहजरित्या पोचले जातील। हे पहा, आपले गोळे तळून झालेले आहेत, आपण ते आता काढून घेऊया। सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही घंटी दाबणं हे गरजेचं आहे व ऑल नोटिफिकेशनचं जे ऑप्शन असतं ते दाबणं गरजेचं आहे, त्याशिवाय माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत
पोहोचले जाणार नाहीत. राहिलेले पण गोळे आपण तळून घेऊया. असे लहान लहान असे हाताने तोडून आपण ते गोळे असे तेलामध्ये सोडायचे आहेत व तळून घ्यायचे आहेत. तिकडे आपला भात पण शिजत आहे. हे पहा, भात आपला शिजलेला आहे. आता आपण त्याला दम देऊन घेऊया. दम देण्यासाठी मी पातेलं ठेवलेलं आहे. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा कढईमध्ये सुद्धा दम देऊ शकता. थोडंसं तेल घातलेलं आहे मीनं व ते सगळीकडे आपण असं पसरून घ्यायचं आहे. व थोडेसे खडे मसाले मी त्यामध्ये टाकलेले आहेत. खडे मसाले तेलात चांगले तळले की आपण भाताचा एक लेअर लावून घ्यायचा आहे. भात किती छान झालेला आहे आपला बघू शकता तुम्ही. असं भाताचा लेअर लावून घ्यायचा व त्यानंतर आपण जे गोळे केलेले होते ते गोळे असे भातावर ठेवून द्यायचे आहेत. एक 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 असे गोळे ठेवून द्यायचे. त्यानंतर आपण जो तळलेला कांदा होता तो कांदा त्याच्यावर घालायचा आहे. कांदा किती छान तळलेला आहे तुम्ही बघू शकता. एकदम बारीक बारीक मी असे त्याचे काप केलेले होते. त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तुमच्याकडे जर कोणत्या भाज्या असतील म्हणजे बीट असेल किंवा गाजर असेल तर तेसुद्धा तळून तुम्ही यावर घालू शकता. त्यामुळे पण याची टेस्ट खूप छान येते. आता त्यानंतर आपण भाताचा परत एक लेअर लावून घेऊया. व परत आपण तीच प्रोसेस करायची आहे. भाताचा लेअर लावल्यानंतर जे गोळे आपण तळलेले होते ते त्याच्यावर घालायचे आहेत. व त्यानंतर तळलेला कांदा व कोथिंबीर घालायची आहे. वरून तुम्हाला हवा असल्यास तुम्ही थोडंसं तूपसुद्धा सोडू शकता किंवा केशर असतं आपलं ते केशरसुद्धा दुधात भिजवून आपण तेसुद्धा वरून असं घालू शकता. त्याने पण कलर खूप छान येतो. आता आपण राहिलेला जो भात होता तो वरून घालायचा आहे व पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे ते. व त्याच्यानंतर त्याच्यावर प्लेट झाकून आपण ते झाकून ठेवायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने झाकून आपण ते त्याच्यावर एक प्लेट घालायची आहे व झाकून एक 5 ते 10 मिनटं त्याला चांगली वाफ येऊन द्यायची आहे. म्हणजे आतल्यात ते खूप चांगलं शिजलं जाईल. प्लेट गच्च झाकायची आहे व गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे. मोठा गॅस अजिबात करायचा नाही. हे पहा, फायनली आपला पुलाव तयार झालेला आहे. किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही. कलर पण त्याचा किती छान आलेला आहे. वास तर खूप छान येत आहे. हे पहा, कसला मस्त पुलाव आपला तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर पुन्हा भेटू नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो.